नमस्ते, मी आहे श्रद्धा. खूपच कमी वेळामध्ये नावारूपाला आलेली एक नॅचरल सौंदर्य प्रसाधनांची कंपनीबद्दल आपण आज बोलणार आहोत, आणि ती कंपनी आहे बर्वा. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. आजकाल बऱ्याचशा महिलांना हवे हवेसे वाटणारे हे नॅचरल ब्युटी प्रॉडक्ट्स खरंच खूपच छान आहेत, आणि हे शुद्ध तुपापासून बनलेले सर्व प्रॉडक्ट्स आहेत. सध्या तरी मी फक्त त्यांचे प्रायमर आणि फाउंडेशन हे दोनच प्रोडक्ट ऑर्डर केले, कारण बऱ्याचदा मी हे दोन प्रोडक्ट जरा जास्त प्रमाणामध्ये वापरते, आणि नॅचरल असल्यामुळे हे त्वचेला बिलकुलच हानिकारक नाही आहेत. तर आज आपण या प्रॉडक्ट्सबरोबरच मेकअप करणार आहोत. तर आत्ता मी चेहऱ्यावर काहीच लावलेले नाही आहे, फक्त लिपस्टिक आणि थोडेसे काजळ लावलेले आहे. तर इथे कॉटन पॅडवर तुम्ही पाहू शकता, बिलकुल मी मेकअप केलेला नाही आहे. ही माझी नॅचरल स्किन आहे. तर मग आता आपण बर्वाच्या प्रायमरपासून सुरू करूया. या प्रायमरचे छोटे छोटे डॉट तुम्ही पाहू शकता, मी किती कमी प्रॉडक्ट घेतले आहे. छोटे छोटे डॉट आपण प्रथम चेहऱ्यावर लावून घेणार आहोत, आणि त्याचप्रमाणे मानेवर सुद्धा लावणार आहोत, आणि हलकाशा मसाजमध्ये आपण ते चेहऱ्यावर नीट अप्लाय करणार आहोत. आणि आजच्या माझ्या या मेकअप व्हिडिओमध्ये मी हातानेच मुद्दाम हे प्रोडक्ट्स लावून दाखवणार आहे, कारण नॅचरल असल्यामुळे हे हातानेच आपल्या चेहऱ्यावर खूप छान पद्धतीने लागतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहात. अगदी हलक्या हाताने मी प्रायमर अप्लाय केलेले आहे. प्रायमर म्हणजेच बीबी क्रीम. तर ही कुठल्याही मेकअपची सुरुवात असते. छानपैकी माझा चेहरा चमकतो आहे, तुम्ही पाहू शकता इथे किती छान शाईन आहे नाकावर गालावर. तर प्रायमर मी लावलेले आहे. आता आपण फाउंडेशन लावणार आहोत. या फाउंडेशनमध्ये 3 शेड आहेत. यामध्ये SPF सुद्धा आहे, आणि माझा शेड ल्युमिनस आहे. खूपच गोऱ्या त्वचेसाठी ल्युमिनस हा शेड खूपच एकदम सूट होतो. हे याची MRP 360 आहे, आणि याची क्वांटिटी आहे 9 ग्रॅम. याची क्वांटिटीसुद्धा छान आहे, आणि प्राईससुद्धा नॅचरल प्रोडक्ट्सच्या मनाने छानच आहे. आता आपण फाउंडेशनसुद्धा लावूयात. अशा पद्धतीच्या टब पॅकेजिंगमध्ये हे फाउंडेशन येते. आता आपण याचेसुद्धा छोटे छोटे डॉट्स चेहऱ्यावर लावणार आहोत, आणि त्याचप्रमाणे इथे डोळ्याच्या खाली आणि पापण्यांवरसुद्धा हे लावणार आहोत, जेणेकरून छानपैकी कव्हरेज आपले याने मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी प्रायमर आणि फाउंडेशन लावलेले आहे, आणि किती चमकदार आपला चेहरा दिसत आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त लुक फक्त या दोनच प्रोडक्टने येत आहे. खरंच खूपच चेहरा चमकदार, तुम्ही पाहतच असता किती चमकदार चेहरा दिसत आहे, खूपच मस्त. आता या दोन प्रोडक्टबद्दल मला जास्तीत जास्त काय आवडले, तर सर्वात प्रथम म्हणजे हे एकदम नॅचरल आहे, शुद्ध तुपापासून बनलेले आहेत, आणि बरेचसे घातक केमिकल यांनी यामध्ये टाकण्याचे अवॉइड केलेले आहे, आणि त्याची लिस्टसुद्धा त्यांनी या प्रॉडक्ट्सवर मेन्शन केलेली आहे. प्रायमर आपल्याला मिळते 220 रुपयामध्ये. हे 10 ml प्रोडक्ट आपल्याला 220 रुपयामध्ये मिळते. तर नॅचरल प्रोडक्ट्स हे कायमच आपल्या स्किनसाठी चांगले असतात. त्यामध्ये त्यांनी ॲलोवेरा, काऊघी, परत वॉटर, त्यानंतर इथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या स्किनसाठी चांगल्या असतात, ग्लिसरीन, सनफ्लॉवर सीड ऑइल, रोजमेरी लीफ एक्स्ट्रॅक्ट्स, अशा पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स त्यांनी यामध्ये घातलेले आहेत, आणि अवॉइड केलेलेसुद्धा केमिकल यावर मेन्शन आहे. ते म्हणजे पॅरेबन्स, SLS, SLES, TEA, सिलिकोन्स, अशा पद्धतीचे घातक केमिकल्स यामध्ये त्यांनी बिलकुल वापरलेले नाही आहेत. तर त्यामुळेच मला हे दोन प्रोडक्ट्स खूपच आवडले. त्यांच्या लिपस्टिक्स आणि मॉइश्चरायझरसुद्धा खूपच छान आहे, आणि ते सुद्धा मी लवकरच ऑर्डर करेन. सध्या या दोन प्रोडक्ट्सनेच मी आजचा मेकअप केलेला आहे, आणि आता मी सगळ्यात व्हिडिओमधला मेन पॉईंट म्हणजे आता मी हा मेकअप
तुम्हाला क्लिन्झिंग मिल्क आणि कॉटन पॅडच्या मदतीने असा काढून दाखवणार आहे, पुसून दाखवणार आहे. त्याचे कारण म्हणजे कायमच आपण मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कॉटन पॅड क्लिन्झिंग मिल्कचा वापर करतो. त्यामध्ये कॉटन पॅडवर खूपच खराब फाउंडेशनचा स्टेन असतो, म्हणजेच डाग असतो. त्यावरूनच समजावे की त्या फाउंडेशनमध्ये किती केमिकल वापरलेले असते. तर हे नॅचरल प्रॉडक्ट असल्यामुळे आपण पाहणार आहोत की कॉटन पॅडवर किती प्रमाणात स्टेन आपल्याला आज दिसणार आहे. आता क्लिन्झिंग मिल्क मी चेहऱ्यावर पूर्ण लावणार आहे आणि कॉटन पॅडच्या मदतीने पूर्ण आपण हा केलेला मेकअप काढणार आहोत. आणि हा लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे. मी पूर्ण ते क्रीम्स काढलेलं आहे आणि लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला दिसत असेल फाउंडेशनचा जराही डार्क स्टेन नाही, याचाच अर्थ यामध्ये घातक केमिकल्स वापरलेले नाहीत. तुमच्या समोर मी मेकअप लावलेला आहे आणि त्या क्रीम्स मी तुमच्या समोर क्लीन केलेले आहेत आणि तुम्हाला कॉटन पॅडसुद्धा दाखवलेले आहे. तर यावरून तुम्ही पाहू शकता की यामध्ये खरंचच नॅचरल प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. आता थोडेफार केमिकल हे वापरावेच लागतात, कारण प्रॉडक्ट टिकावे आणि त्याचा थोडासा तरी इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर उठून दिसावा, त्यासाठी थोडेफार केमिकल्स यामध्ये वापरलेले आहेत. परंतु अशा साधारण केमिकलमुळे आपल्या त्वचेला काही हानी होणार नाही आणि या कारणामुळे मला हे प्रॉडक्ट्स फारच आवडले, कारण हे नॅचरल आहेत. तर तुम्ही हे ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे तुम्हालासुद्धा हे प्रॉडक्ट्स फारच आवडतील. तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हीसुद्धा हे दोन प्रॉडक्ट्स ऑर्डर करू शकता त्यांच्या वेबसाईटवरून, म्हणजेच बर्वा स्किन थेरपी या वेबसाईटवरून तुम्ही ते प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट कसे वाटले हे आम्हालासुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.